भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय झालं त्याची एक्सक्लुझिव्ह माहिती फक्त झी 24 तासच्या हाती लागली आहे. मातोश्रीवर बंद दाराआड त्या भेटीत दोघांमध्ये काय संवाद झाला हे फक्त झी 24 तास तुम्हाला सांगणार आहे. मुळात अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीला शिवसेनेकडून भाजपवर होत असलेली टीका कारणीभूत ठरल्याची माहिती मिळतीये. बैठकीआधी 8 दिवस पालघर निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं भाजपवर केलेली टीका अमित शहांच्या निदर्शनास आली होती. त्याचवेळी शाह यांनी उद्धव यांना फोन करून नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिकरित्या मतभेद वारंवार चव्हाट्यावर येणं युतीत दोन्ही राजकीय पक्षांसाठी चांगलं नसल्याचं अमित शहा म्हणाले होते. त्यावर या विषयावर समोरासमोर चर्चा करण्याचं या दोघांमध्ये ठरलं. अमित शहा यांच्या कार्यालयातून भेटीची वेळ नक्की करण्यात आली आणि 6 जूनला मातोश्रीवर ही भेट झाली. फक्त झी 24 तास या बैठकीत काय झालं याची माहिती तुम्हाला देणार आहे. पाहूया या बैठकीत नेमकं काय घडलं. गेल्या 4 वर्षात भाजपकडून बराच अपमान झाला असं उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना सुनावलं. त्यावर सामनातून दर 2 दिवसांनी विखारी टीका होत असल्याची आठवण अमित शहाने उद्धव यांना करून दिली. यावर उद्धव यांचं उत्तर होतं, ती शिवसेनेची पद्धत आहे. यापूर्वी सामनामधून सोनिया गांधी, शरद पवार, अडवाणी यांच्यावरही टीका झाली. महापालिका निवडणुकीत आम्हाला माफिया म्हणण्यापर्यंत भाजपची हिंमत गेली. भाजपबरोबर युती नको ही शिवसैनिकांची भावना असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आणि मी त्यांना कसं समजावू असाही सवाल केला. आम्ही तुमच्यासोबत युती का करावी याची कारणं सांगा. आम्हाला तुम्ही केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद देणार होतात पण अनिल देसाईंना विमानतळावरून परतावं लागलं याची आठवण उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना करून दिली. तसंच आम्हाला कल्पना न देता सुरेश प्रभूंना तुमच्या पक्षात घेतलं, सुभाष भामरे, प्रताप चिखलीकरांना पक्षातून फोडलं, अशा प्रकारे तक्रारींचा पाढा उद्धव ठाकरे यांनी अमित शहांपुढे वाचला. नाणार पेट्रो रिफायनरी प्रकल्पाबद्दलही भाजपनं विचारात घेतलं नाही अशीही तक्रार त्यांनी अमित शहांपुढे मांडली. सत्ता आल्यापासून मान सन्मान मिळत नाही असं उद्धव यांनी सुनावलं. यावर मागचं सगळं विसरा, युती करण्याबाबत मन तयार करा असा सल्ला अमित शहांनी दिला. तुमची तयारी असेल तर पुढचं सगळं व्यवस्थित पार पडेल अशी ग्वाही अमित शहांनी या भेटीत दिली. आणखी संवाद होत राहणं गरजेचं असल्याचं मतही अमित शहा यांनी व्यक्त केलं. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्याबरोबर आहेत. दिनेश, या दोन मोठ्या नेत्यांच्या मध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली याची माहिती आपण प्रेक्षकांना देतो आहोत. यामध्ये अमित शहांचं एक मत आहे की संवाद वारंवार होणं गरजेचं आहे. आता या पुढची भेट कधी असणार आहे याबद्दल काही पुढे तपशील येऊ शकलाय? हेमाली, बघितलं तर राजकारणातली ही अत्यंत हाय प्रोफाईल अशी भेट होती आणि त्यातली चर्चा ही पूर्णपणे राजकीय होती आणि युतीमध्ये संबंध टिकून राहावेत आणि युती टिकून राहावी या अनुषंगानेच चर्चेचा सूर असल्याचं एकूण दिसतं आहे. जी माहिती मिळते त्यानुसार जर दोन पक्ष युतीत लढले नाहीत तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांचं काय नुकसान होऊ शकतं याची या दोन्ही नेतृत्वांना कल्पना आहे आणि त्याच अनुषंगाने ही चर्चा होती जी बंद दाराआड झाली. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचं मन या बैठकीत जाणून घेतलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा गेल्या 3-3.5 वर्षातला पाढा वाचून दाखवलेला आहे. ही माहिती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल आणि एक शक्यता व्यक्त केली जाते किंवा जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार पुढचा संवाद उद्धव ठाकरेंचा हा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर होऊ शकतो. लवकरच या दोन नेत्यांमध्ये संवाद होऊ शकतो आणि मोदीही प्रयत्न करू शकतात शिवसेनेचं मन वळवण्याकडे, कारण मतभेदांचं रूपांतर मनभेदामध्ये झालं आहे. पण आज दोन्ही पक्षांना कल्पना आहे की या दोन पक्षांच्या भांडणामध्ये त्यांच्या राजकीय विरोधकांचा खूप फायदा आहे. जी माहिती मिळते यानुसार शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची, विशेषतः बहुसंख्य आमदार खासदार आहेत, त्यांनाही राजकीय व्यूहरचनेची कल्पना आहे. नुकसान होऊ शकतं जर युतीमध्ये लढलो नाही तर. त्यामुळे आग्रही विनंती, आग्रही दबाव उद्धव ठाकरेंवर
पक्षातूनही असेल, फक्त मुद्दा असेल की शिवसैनिकांची समजूत कशी काढावी, जो या अमित शहांच्या बैठकीतही मांडण्यात आला. त्यामुळे काहीतरी सकारात्मक दिशेने सुरू झालं आहे असं म्हणता येईल. नक्कीच या माहिती हाती जी आलेली आहे त्यांच्या भेटीमध्ये काय घडलेलं आहे त्यावरून तरी ही चर्चा सकारात्मक दिशेनं घडते आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये नेमकी कोणत्या दिशेनं जाते चर्चा तेही महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिनेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.